विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण कोश वाङ्मय पाहिलं, कोशाचे प्रकार असतील किंवा कोश आणि इतिहास यांचा संबंध आपण थोडक्यात पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण इतिहास विषयाशी संबंधित असलेले कोश जे आहेत यांच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. इतिहास या विषयातील कोश परंपरा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती खूप मोठ्या प्रमाणावर समृद्ध अशी परंपरा आहे. या परंपरेमध्ये जर आद्य नाव घ्यायचं असेल तर रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश जो 1876 साली लिहिला त्याला आद्य कोश असं म्हणतात. आणि भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. हा जो कोश रघुनाथ गोडबोले यांनी लिहिला आहे, या कोशमध्ये भरत वर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा धर्म, त्यांचा देश, त्यांच्या राजकन्या, त्यांच्या स्त्रिया, त्या व्यक्तींचे असलेले पुत्र, तसेच त्या देशांमधील नद्या, पर्वत इत्यादीसहित जो इतिहास आहे तो ह्या रघुनाथ गोडबोले यांनी लिहिलेला कोशामध्ये लिहिला आहे. रघुनाथ गोडबोले यांनी लिहिलेला कोशानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीयन ज्ञानकोशा याचे 23 खंड प्रदर्शित झालेले आहेत. आणि मराठी माणसांना बहुशुद्ध करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापार व्हावे, जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ होऊन या जगातील लोकांच्या सोबत त्यांनी सुद्धा विकसित व्हावं, या सगळ्या कारणांतून केतकर यांनी ज्ञानकोश याची रचना केली. आणि या खंडामधून त्यांनी इतिहासाची व्यापक मांडणी केली. या दोन कोशची माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश. सिद्धेश्वर स्वामी चित्राव यांनी भारतीय चित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्या मार्फत भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश जो 1932 मध्ये प्रदर्शित केला, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश जो 1937 मध्ये प्रदर्शित झाला, आणि भारतवर्षीय अवारचीन चरित्रकोश 1946 मध्ये, असे 3 चरित्रकोश संपादन केले. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील व्यक्तींची माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे इतिहासाशी संबंधित असलेले कोश आहेत. स्थळाशी संबंधित सुद्धा स्थळ कोश म्हणून अनेक कोश प्रदर्शित झालेले आहेत. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल सुद्धा खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि भूगोलाचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपल्याला त्या प्रदेशातील ते ऐतिहासिक महत्व त्या घटनेचं आपल्याला समजता येत नाही. विविध ऐतिहासिक स्थळाचा संदर्भ देणारे कोश सुद्धा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्री चक्रधर स्वामी यांनी मानुभाऊ पंथाची स्थापना केली हे आपण सगळेजण ज्ञात आहात. ह्या मानुभाऊ पंथातील मुनिव्यास यांनी रचलेला स्थानपोथी 14व्या शतकामध्ये स्थानपोथी नावाचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावातून गेले त्या गावाच्या तपशिलाची नोंद या ग्रंथामध्ये आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना, तत्कालीन महाराष्ट्र कसा असेल या संदर्भाची कल्पना या ग्रंथातून येते. त्यांनी जो लिहिलेला लीळा चरित्र आहे, या लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रसंगाने घडला हे सुद्धा स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून खूप महत्वाचा आहे. दुसरा जो प्राचीन भारतीय स्थलकोश आहे तो सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केलेली आहे. आणि याच्यामध्ये वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृती शब्दकोश साहित्य, फारसी, जैन, बौद्धिक, ग्रीक आणि चिनी साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे शब्दकोश होते. या शब्दकोशांच्या माध्यमातून आपल्याला त्या स्थळीचा भूगोल, त्या स्थळाची माहिती. पुढचा प्रकार पाहूया विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. या संस्कृती मंडळाच्या वतीने विश्वकोशाच्या निर्मितीस त्यांनी चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोशाची निर्मिती सुरू झाली आणि जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये आणले गेले. इतिहास विषयाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या नोंदी या विश्वकोशामध्ये आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनेक खंड या विश्वकोशाचे प्रदर्शित झालेले आहेत. भारतीय संस्कृती कोश सुद्धा जो माधव शास्त्री जोशी यांच्या
संपदनात खाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशामध्ये आसाम टू हिमालय असा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषिक लोक, त्यांनी घडलेला इतिहास, उत्सव, सण या सगळ्यांची माहिती या भारतीय संस्कृती कोशामध्ये घेतली गेली. अजून एक पुढचा महत्वाचा कोश आहे तो म्हणजे संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. अभ्यासकांना त्यांचा उपयोग होतो आणि इतिहासाच्या महत्वाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहे. कोणत्याही विषयाचा कोश तयार करायचा असेल तर त्याला इतिहासाची जोड देत असताना, त्या कोशाच्या संदर्भात अधिक माहिती लिहित असताना त्याला इतिहासाची जोड देणे खूप महत्वाचं असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाच्या अभ्यासात कोशातून अभ्यासक्रमाच्या घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिविशेष, संज्ञा कोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यामध्ये इतिहासाचे जे अभ्यासक आहे ते त्याच्यात सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण हे जे वेगवेगळे कोश या घटकामध्ये आपण पाहिले, आपण आपल्या शाळेत उपलब्ध असलेल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून सुद्धा अधिक अभ्यास करून याचं अधिक ज्ञान मिळवू शकतात. धन्यवाद.